नमस्कार, मी वैशाली पाल, मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। पवनपुत्र हनुमानाचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात जल्लोषात साजरा करण्यात आला। सालाबादप्रमाणे यंदाही डीके दास महाराज यांच्या आशीर्वादाने नांदिवलीपाडा ग्रामस्थ सेवा संस्थातर्फे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात जल्लोषात व हर्षोल्लासात संपन्न झाला। जन्मोत्सवानिमित्त चेरादेवी मंदिर ते हनुमान मंदिरापर्यंत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। पालखी सोहळ्यात सर्व ग्रामस्थ मंडळ भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। नांदिवलीपाडा येथील हनुमान मंदिरात अखंड हरिनाम जप करण्यात आला, तसेच कीर्तनाचा हरिपाठाचा सामूहिक हरिनाम जप गजराचा आनंद भाविकांनी घेतला। यावेळी सत्यनारायणच्या पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते। मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला। हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यासाठी ग्रामस्थ मंडळ भाविकांचे नांदिवलीपाडा ग्रामस्थ सेवा संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले। नांदिवलीपाडा ग्रामस्थ सेवा संस्थेच्या वतीने आज हनुमान जन्मोत्सव साजरा होत आहे। त्यानिमित्ताने काल म्हणजे 5 एप्रिल रोजी संपूर्ण गावाच्या वतीने हनुमानाची पालखी काढण्यात आली। त्याच्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी भाग घेतला। त्यानंतर आज सकाळी 6 वाजता हनुमानाची आरती हनुमानमध्ये देवाची आरती करून आज जन्मोत्सवाला सुरुवात झाली। 5 तारखेपासून 6 तारखेपर्यंत म्हणजे 24 तास श्रीराम जयराम हा कार्यक्रम आयोजित केलेला होता सकाळी। त्यानंतर दुपारी सत्यनारायणची महापूजा आणि 7 वाजल्यापासून तर प्रकाश महाराज म्हात्रे वारकरी भूषण यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि त्याचप्रमाणे महाप्रसाद आयोजित। या क्रमात भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला, त्याचप्रकारे गावकऱ्यांनी देखील सहभाग घेतला। त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे व भाविकांचे आभार मानतो। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी। अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।